आणि आता परत महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सकाळी 11:30 वाजता येणार आहेत. याशिवाय राज्यभरातून सुद्धा अनेक शिवसैनिक या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येतील अशी शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारीरिक अंतर ठेवणं बंधनकारक असेल. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, मिलिंद, बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्तानं हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कला येत असतात आणि त्यांच्या स्थळावर त्यांना वंदन करत असतात. मात्र कोविडच्या परिस्थितीमुळे यावेळेस हा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करायचा असा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना म्हणत काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यात बैठक झाली होती आणि त्यावेळेस कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं होतं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे परिवार हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्थळाचं दर्शन घेणार आहेत. सकाळी 11:30 वाजता हे सगळेजण तिथे येतील. त्यावेळेस शिवसेनेचे नेते आणि मंत्री उपस्थित असणार आहेत. कोविडचा संसर्ग सुरू असल्यामुळे शिवसैनिकांनी या ठिकाणी येऊ नये असा आदेश देखील शिवसेनेतर्फे देण्यात आलेला आहे. दरवेळेस खरं तर एक वेगळा मंच देखील इथं उभारला जात असतो. फक्त शिवसेना नाही तर इतर पक्षांचे नेते देखील बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. मात्र कोविडच्या परिस्थितीमुळे यंदाचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करायचं शिवसेनेने ठरवलेलं आहे. विवेक, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. देशाच्या सीमांचं रक्षण करताना कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडीच्या ऋषिकेश जोंधळे यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. सोमवारी बहिरेवाडीत शहीद जवान ऋषिकेश यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तो क्लासमेट होता आमचा, आम्ही त्याच्यासोबत 5वी ते 10वी शिकलेलो आहे. ऋषिकेश क्लासमेट होता. आज दोन्ही फिलिंग्स आहेत, प्राऊड फिलिंग सुद्धा आहे, पण आमच्या फॅमिलीतला एक आमचा फ्रेंड निघून गेल्याचं दुःख सुद्धा जास्तच आहे. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे आणि आज भाऊबीजच्या दिवशी पण आहे, याचं खूप दुःख पण आहे. ऋषिकेश यांच्या अचानक जाण्यामुळे बहिरेवाडीत शोकसागरात बुडाली आहे. आपला मित्र अचानकपणे आपल्याला कायमचा सोडून गेला आहे यावर ऋषिकेश यांच्या मित्र मैत्रिणींना आजही विश्वास बसत नाही आहे. तो झालं होतं जेव्हा तो भरती झाला होता तेव्हा बोलणं झालं होतं. त्याला विचारलं होतं मी कसं आहे तिकडं, तो म्हटला काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, मी सेफ आहे असं सांगितलं होतं त्यानं. पण ही बातमी ऐकून खरंच खूप धक्का बसला, अजूनही पटत नाही आहे आम्हाला. खूप चांगला होता तो, माझा सिनियर होता, सिनियर सारखा नव्हता, एकदम भावाप्रमाणे होता. आम्ही स्पोर्ट्समध्ये खूपशा राज्यामध्ये जाऊन आलो, खेळून आलो, खूप भावाप्रमाणे सांभाळत होता आणि खूप आठवण येणार आम्हाला त्याची. ऐन उमेदीच्या काळात ऋषिकेश यांनी भारत मातेसाठी प्राणाची आहुती दिली आहे. बहिरेवाडी हायस्कूलच्या पटांगणात ऋषिकेश यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांना आपले अश्रू अनावर झाले. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.